तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। जे कोण म्हणत असतील की पाण्याची योजना आम्ही केलेली आहे आणि पाणी आम्ही तळेकरांना देणार आहोत, ते दादांत खोटं तळेकरांना सांगतात। पहिलं नुकसान तळ्याचं जे केलं असेल शिवसेनेनेच केलेलं आहे। तळा ग्रामपंचायत असताना शहरातील ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या पाण्याचा प्रश्न तळा नगरपंचायत झाल्यानंतरही कायम आहे। पाण्याची योग्य सुविधा नसल्याने शहरातील सुशिक्षित नोकरदार वर्ग इंदापूर, माणगाव, रोहा आदी ठिकाणी राहायला गेले आहेत व याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर देखील झाला आहे। तळा शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी पाटबंधारे विभाग यांच्याकडे तालुक्यातील वावे धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते व त्याला मंजुरी देखील मिळाली होती। यामुळे तळा शहरातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल असे प्रत्येक नागरिकाला वाटू लागले होते। प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झाली नसताना पाणी योजनेच्या श्रेयवादावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे, त्यामुळे अद्यापही तळा शहरातील नागरिक मुबलक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। याविषयी तळा नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या जवळ आमचे प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर यांनी केलेली खास बातचीत। साधारणतः तळा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर साधारणतः 2-2.5 वर्षानंतर आम्ही सर्व मंडळी पाण्याच्या बाबतीत सर्वजण त्यावेळेला असलेले नगर अध्यक्ष मुंढे मंडळ त्याचबरोबर इतर सगळे असणारे आमचे सहकारी सदस्य आम्ही सर्वजण ह्या पाणी मुद्द्यावर एकत्र आलो आणि पाण्याची योजना आपल्याला नवीन करून घ्यायची आहे अशा प्रकारचा आमचा सहमतीने ठराव झाला। ठराव झाल्यानंतर नगरपंचायतीने त्याच्या संदर्भातली कागदपत्र जमायची सुरुवात केली आणि वावा धरणावरनं पाण्याची योजना करायची अशा प्रकारचा संकल्प आम्ही सर्व मंडळी त्यावेळेचे असलेले नगराध्यक्ष माई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केला। पण हे करत असताना ज्यांची ज्यांची आपल्याला गरज लागेल त्यांची त्यांची आपण मदत घ्यायची अशा प्रकारचं सुद्धा अलिखित काही गोष्टी ठरल्या। त्याप्रमाणे त्यावेळेला जी साधारणतः 9/7/2020 पाण्याच्या योजनेची आपण फाईल तयार केली आणि ती तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याच्या आरक्षणाची जी अडचण होती ती आणि पाण्याच्या त्या योजनेला भविष्यामध्ये तरतूद होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेच्या पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांची विद्यमान नगराध्यक्ष आणि आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि आदित्यताईंनी स्वतःच्या लेटर पॅडवर ह्या पाण्याची योजना होण्याच्या संदर्भात ज्या काय अडचणी आहेत त्यासाठी आदित्यताईंनी एक पत्र त्यावेळचे मंत्री जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडं माझ्या समेत दिलं, त्याचे फोटो त्यांच्याकडे असतील आणि तो फोटो माझ्याकडे आज दाखवायचं म्हटलं तर ह्या फाईलला ही फाईल तळ्याच्या पाणी योजनेची नगरपंचायतीकडे असलेली आत्ता फाईल आहे आणि त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांनी जयंत पाटलांना जे पत्र दिलं पाटील साहेबांना जे पत्र दिलं त्याची सुद्धा प्रत इथं जोडलेली आहे। त्यामुळे ह्या पाणी योजने बनवण्यासाठी त्यावेळेला आमच्याकडनं सुद्धा मौलाचं सहकार्य मिळालं होतं, परंतु जी मंडळी आता घाई करून सांगतायत की पाण्याची योजना आम्ही आणलेली आहे पाण्याची योजना आम्ही आणलेली आहे त्यांना कुठंतरी ही गोष्ट माहीत नाही की 2020 साली जे प्रपोजल आपण तयार केलं ते जागेच्या अभावी आणि त्याचबरोबर पाण्याच्या आरक्षणाच्या अभावी जी TS टेक्निकल सँक्शन आपल्याला दिली होती ती 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिली होती, ती 1 वर्ष काही हालचाली न झाल्यामुळे ती रद्द झालेली आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा तशीच आपण फाईल सबमिट केल्यानंतर आपल्याला जवळजवळ टेक्निकल सँक्शन मिळण्याच्या आत्ता बेतामध्ये आपण सर्वजण आहोत आणि ती नवीन प्रस्ताव आपण 8/1/2021 तिथे सादर केलेला आहे। परंतु नुसता प्रस्ताव सादर करून आता होणार नाही, पुन्हा एकदा जिथे आपल्याला जॅकवेल वाव्याला बांधायची आहे ती जमीन शासनाकडनं आपल्या ताब्यात घेण्याची एक जी प्रोविजन आहे ती आणि पाण्याचं आरक्षण ह्या 2 गोष्टी आपल्याला पहिल्या मुळात करून घ्याव्या लागतील। त्याचबरोबर ही जी पाण्याची योजना आहे ती भारत म्हणजे ती जी योजना ज्याच्यात बसवलेली आहे त्याच्यामध्ये ही योजना पहिली 9 कोटीच्या आसपास होती आणि त्याच्यानंतर ही योजना आता जवळजवळ 10 कोटीच्या आसपास आहे, परंतु ह्या योजनेला 10% रक्कम ही आपल्याला आपल्या नगरपंचायतीच्या येणाऱ्या फंडातून भरायची आहे। म्हणजे साधारणतः एवढ्या मोठ्या योजनेला जर 10 कोटी खर्च येणार असेल तर जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला त्याच्यामध्ये पहिला प्राथमिक स्वरूपामध्ये भरण्याचं ॲग्रीमेंट करणं आहे। अशा प्रकारची अजूनही आपण कोणतेही ते न केल्यामुळे सदर योजना आता प्रस्तावित आहे परंतु मंजुरीच्या बाबतीत कुठेही अधिकृत असं काही नाही। त्यामुळे जे कोण म्हणत असतील की पाण्याची योजना आम्ही केलेली आहे आणि पाणी आम्ही तळेकरांना देणार आहोत ते दादांत खोटं तळेकरांना सांगतायत असं मला वाटते, पण तरीसुद्धा
भाजपा नगराध्यक्षा माई मुंडे यांनी जे प्रयत्न सुरू केले होते आणि त्यांच्या समेत जी काही फाईल बिल बनवायचे आम्ही सर्वांनी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न आम्ही पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याच्यानंतर पालकमंत्री आदिताई तटकरे खासदार सुनीलजी तटकरे अनिकेत भाई आमदार ह्या सगळ्यांच्या कडे भेटीगाठी करून ही पाण्याची योजना आपल्याला 100% मंजूर करून घ्यायची आहे आणि मंजूर करत असताना यंदाचं जे अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये त्यासाठी लागणारी जी काही 10% रक्कम भरायची आहे त्या भरण्याच्या संदर्भातली सुद्धा काही तरतुदी आपल्याला एका टप्प्यात एवढे 10 कोटी भरता आले नाही तर पण टप्प्याटप्प्याने त्यांना त्या योजनेला जसं जसं काम होईल तसे तसे पैसे देण्याचं जे अभिवचन आहे ते सुद्धा आपल्याला त्या योजनेमध्ये करावं लागेल. त्याच वेळी ती पाण्याची योजना पूर्ण मंजूर होईल आणि शासन त्याच वेळेला त्या योजनेला मान्यता देईल, हे प्रशासकीय मान्यता देईल, TS देईल आणि त्याच्यानंतर जेव्हा अशा सगळ्या गोष्टी घडतील त्याच्यानंतर त्याचं टेंडर प्रोसेस होईल आणि मग ते काम होईल. त्यामुळे तुर्तास आत्ता ह्या नवीन पाणी योजनेच्या संदर्भात ज्यांना कुणाला असं वाटतं ही त्यांनी मंजूर केली आहे त्यांनी त्याची वर्क ऑर्डर दाखवावी, मी त्यांचंही म्हणणं काय असेल ते मान्य करेन. परंतु तळेकरांना खोटं ह्या पदाधिकारी झाल्यानंतर सांगण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. जी आहे त्या फाईल मी समोर इथे ठेवलेल्या आहेत. तळा नगर पंचायतीमध्ये मी स्वतः बसलेला आहे आणि पाणी पुरवठा नवीन पाणी पुरवठा योजना किंवा लघु पटबंधारेला काय कागदपत्र द्यायचे त्या संदर्भातले मी कागद ठेवले, काही टिप्पणीसुद्धा ह्या पाण्याच्या योजनेसंदर्भात मी स्वतः काढलेले आहेत आणि त्या सगळ्याचा विचार करता नवीन पाणी योजना लोकांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपल्याला पूर्ण करायची आहे. पण त्याचबरोबर यंदाचा नवीन जो अर्थसंकल्प आम्ही बनवतोय मागच्या मंडळींनी पाणी देत असताना पाण्याचं नियोजन नीट होत नसल्यामुळे लोकांना पाणी पुरवठा नीट होत नाही, त्याच्यामध्ये आपण जनरेटर बसवलेले आहेत परंतु जनरेटर बसून सुद्धा डिझेलची तरतूद न केल्यामुळे जनरेटर असून नसल्यासारखे म्हणजे एक प्रकारे त्याला जंग लागल्यासारखी परिस्थिती सुरू झाली. यंदाच्या पाणी म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही डिझेलसाठी सुद्धा तरतूद करणार आहोत म्हणजे जेणेकरून पाणी गेल्यानंतर डिझेलच्या पंपानी पाणी आंबेडनवरती शिफ्ट करता येईल आणि तळ्याच्या जनतेला रोज पाणी कसं देता येईल याचा आमच्या दृढ प्रयत्न होणार. आदरणीय त्यावेळेचे पालकमंत्री तटकरे साहेब यांनी ती पाण्याची योजना आपल्या तळेकरांसाठी त्यावेळेला मधुकर जाधव आणि महेंद्र कसबाचे उपसरपंच असताना मधुकर जाधव सरपंच असताना ती पाण्याची योजना आपल्याला भारत निर्माणमधनं आपल्याला त्यांनी मंजूर करून दिली होती. नुसती मंजूर केली नाही तर प्रत्यक्ष त्याचं टेंडर होऊन त्याला निधी उपलब्ध दिला त्याचा चेक स्वतः तटकरे साहेबांनी महेंद्र कसबाचे उपसरपंच यांना म्हसळा येथे एका कार्यक्रमामध्ये दिला आणि ती पाण्याची योजना मंगेश देशमुख त्यावेळेचे आपले पाणी कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर त्याच्यामध्ये धामणकर वकील होते, त्याच्यात रातोडकर वकील होते, त्याच्यामध्ये अन्य काही पदाधिकारी होते त्यांच्यामार्फत ती पाण्याची योजना त्याच्यामध्ये आंबेळीपासून तळ्यापर्यंत नवीन पाण्याची रायझिंग लाईन झाली, अख्ख्या पूर्ण गावामध्ये नवीन पाण्याची पाईपलाईन त्यावेळेला टाकली गेली. त्यावेळेला जर ती पाण्याची लाईन टाकली गेली नसती तर आज आपण नीट पाणीसुद्धा 2 दिवसांनी एकदा पिऊ शकलो नसतो कारण जुन्या पाण्याच्या लाईन बऱ्याचशा सडलेल्या होत्या. त्यामुळे ती पाण्याची योजना त्यावेळेला दिली म्हणून आज एक दिवस अडकाव येणार पण आपण पाणी पितो. पाण्याची ती पूर्ण योजना व्यवस्थितशीरित्या राबवली गेली होती त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये विविध पक्षाचे प्रमुख लोक जसं मी मगाशी म्हणालो मंगेश देशमुख अध्यक्ष होते, त्यावेळेला सरपंच मधुकर जाधव शिवसेनेचे होते, उपसरपंच काँग्रेसचे महेंद्र कसबाचे होते, त्याचबरोबर आठवडेकर वकील आज जे भाजपचे आहेत ते त्याच्यामध्ये काहीतरी पदाधिकारी होते, टिळक ह्या खजिनदार होत्या, त्याचबरोबर धामणकर वकील ज्या आपल्यात हयात नाहीत तेही त्याच्यामध्ये पदाधिकारी होते. प्रत्यक्षात मी कुठेही त्याच्यात पदाधिकारी नव्हतो परंतु त्या जरी पदाधिकारी नसतो तरी त्या ती योजना होण्यासाठी तटकरे साहेबांकडे ज्या काही फेऱ्या मारल्या त्याच्यामध्ये माझी भूमिका प्रमुख होती आणि आज आपण जे पाणी पितोय ती तेव्हा योजना केली म्हणूनच पितोय. त्याच पाईपलाईन आता आपण वापरतोय, तेच मशीन वापरतोय, त्याच सिमेंटच्या टाक्या आपण वापरतोय. त्यामुळे पाण्याची योजना ती वापरली गेली नाही पण काही अडेल राजकारण्यांमुळे ती योजना पाण्याची ताब्यात घेणं त्यावेळेला त्यांनी टाळलं. आता ती अडचण ह्या योजनेत कदाचित करत असताना सामोरे येणार आहे. आज जे आपण पाणी पितोय तळेकर ते त्यामुळेच पितो ना, त्याच्या त्यांनी दिलेली रायझिंग लाईन नवीन, जुनी रायझिंग लाईन खराब झाली होती
त्याचबरोबर जी डिस्ट्रीब्युटर लाईन जी आहे, जी वाटपाची पाण्याची लाईन आहे, ती आपण तीच वापरतोय. सिमेंटच्या टाक्या जी हायस्कूल जवळ आहे, जी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, ती त्याच योजनेतली वापरतोय. म्हणजे एकीकडे आपण कागदावरती ताब्यात त्यांनी त्यावेळेच्या लोकांनी घेतली नाही, मात्र प्रत्यक्षात कृतीमध्ये ती सगळी योजना आपण वापरतोय. नाही, याच्यामध्ये एकतर शिवसेनेच्या वतीने जी काही मंडळी सांगतात ती काही सभागृहामध्ये प्रत्यक्षात काम करायला नव्हती. त्यांचे कोण पक्षाचे पदाधिकारी असतील ते कोणीही ह्या सभागृहामधले काही सभासद नव्हते. प्रत्यक्ष नगराध्यक्ष हा सर्वांचा असतो. नगराध्यक्षांनी ही गोष्ट सभागृहामध्ये मांडल्यानंतर आम्ही विरोधी पक्षाचे त्यावेळेचे असलेले चंद्रकांत बोरावकर, प्रकाश गायकवाड, मंगेश शिगवण, बैकर मॅडम, आम्ही सर्वजे एकदम सभासद होतो. त्यांनी उत्स्फूर्तरित्या त्या गोष्टीला पाठिंबा दिला, कारण शेवटी पाणी व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांना पालकमंत्री म्हणून त्या पाणी योजनेमध्ये आवश्यकता मदतीची गरज आहे, तेव्हा आम्ही त्यांना पालकमंत्र्यांकडे घेऊन गेलो. पालकमंत्र्यांनी सुद्धा सहकार्य दिले, देण्याची भूमिका बजावली. आणि म्हणूनच तुम्हाला मी पालकमंत्र्यांचं जयंत पाटलांना दिलेलं पत्र दाखवलं. आणि पंत्रालयामध्ये आम्ही आधी त्यांची भेट घेतली. आता दुर्दैवाची वेळेच काही गोष्टी आपल्याकडनं ह्यांच्याकडनं न झाल्यामुळे, म्हणजे जमिनीचा संदर्भातला वेळेत न झाल्यामुळे आणि पाण्याचं आरक्षण वेळेत निश्चित न झाल्यामुळे, तूर्त जे टेक्निकल सँक्शन आपल्याला मिळालं होतं त्याची मुदत संपल्यामुळे आता ते पुन्हा आपल्याला सगळं करणं कमी. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि एक कॅबिनेट मिनिस्टर आहे. त्यांच्याबद्दल बोलणे इतके मी मोठा नाही, परंतु सध्या राज्यामध्ये सरकार जे आहे ते आघाडीचं आहे. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे असले तरी अर्थमंत्री हे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या खात्याच्या मंत्र्यांना साधारणतः निधी देण्याचं काम हे अर्थमंत्री करत असतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं त्याच्यामध्ये योगदान असेल किंवा आहे असं आपण मानलं तर त्यात अजितदादांचं पण योगदान आहे. त्यामुळे हे आघाडी सरकारचं हे यश आहे. एका कुणा एका एकट्याच असूच शकत नाही. आनंदवाडी ही तळ्यात नगरपंचायत हद्दीत येते, पण आपण त्यांना पाणी देत नाही. बामणगर, बौद्धवाडी आणि गवळेवाडी ही तळ्या नगरपंचायत हद्दीमध्ये येते, पण आपण त्यांना पाणी देत नाही. तारणे हा संपूर्ण वार्ड तळा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येतो, परंतु तळा नगरपंचायत त्यांना पाणी देत नाही. अशी मागच्या 15 वर्षाची परिस्थिती आहे. आज सुद्धा तुम्ही जर परिटाळीमध्ये गेलात तर स्वदेशकडची मदत घेऊन परिटाळीतले लोक स्वतःचं पाणी वापरत आहेत. तुम्ही वडाच्यावाडीमध्ये गेलात तर त्यांनी स्वदेशची मदत घेऊन पाणी वापरत आहेत. याचा अर्थ मागच्या 15 वर्ष जी काही मंडळी होती त्यांना म्हणजे 60% असलेल्या भागाला सुद्धा पाणी नीट देता येत नव्हतं. हीच त्यांची शोकांतिका होती. म्हणून छोट्या छोट्या सगळ्यांकडच्या पाण्याच्या योजना आहेत. आणि आता आमच्याकडे काही लोक हेच म्हणत आहेत की आम्ही कुठल्या तरी वाडीतले आहोत, आम्हाला इकडून पाणी मिळू शकतं, आम्हाला तिकडून मिळवून देऊ शकतं, तुम्ही द्या. पण ते असं करून चालणार नाही. आता आपल्याला बामणघरवरनं आनंदवाडीवरनं पाणी येत असताना तिथूनच जाणारं बामणघर आहे, तिथूनच मधनं येणारे आनंदवाडी आहे, त्यांना तर त्याच्यामध्ये किमान कव्हर करावं लागेल. तरच त्यांचा आणि आपला नगरपंचायत कुठंतरी हे काय असं त्याचं चित्र दिसेल. कसं आहे, साधारणतः 2007-2020 जेव्हा पहिला आपण प्रस्ताव हा दाखल केला त्यावेळेला त्या साधारणतः योजनेची किंमत होती 9,49,03,35,000. त्याच्यानंतर ती योजना ह्यांचं टेक्निकल सँक्शन न नीट राहिल्यामुळे पुन्हा एकदा त्याचं परत रिवाईज करायला लागलं आणि ती योजना गेली 10,60,06,800 रुपयावर गेली. आता ही योजना त्याच योजनेच्या कागदपत्र काही घेत, नवीन काही कागदपत्र त्याला जोडत आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारकडे ह्या बाबतीत दाद मागणार आहोत. आणि राज्य सरकारशिवाय ही योजना आपल्याला मिळणार नाही. आणि त्यातून जर केंद्राची काही मदत पाहिजे असेल तर आदरणीय खासदार हे आपल्या रायगड जिल्ह्याचे एक कुशल आणि कार्यक्षम खासदार आहेत, त्यांचीही मदत घेऊ. असा विचार असा आहे की आपल्याकडे ग्रीन झोन असल्यामुळे कंपन्या भविष्यात किती येतील हा आपल्यासाठीचा मोठा प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये बोरगर आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये कंपनी आणण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल आदरणीय तटकरे साहेबांनी केमिकल विरहित कंपन्या आणण्याचं उचललं होतं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेच्या सत्ता शिवसेना पक्षाने त्यांच्याविरुद्ध असं एक तांडव उठवलं होतं की तटकरे साहेबांनी इथे भरपूर जमिनी घेतल्यात आणि त्याच्यासाठी ते कंपन्या आणतात. आणि त्याच्यावर मोठी एक मानगावला मीटिंग झाली आणि तिथं आज जे प्रचाराला आले होते ते उद्योगमंत्र्यांनी असं जाहीर केलं की आमच्या परवानगीशिवाय तळ्यामध्ये काही होणार नाही आणि कंपन्या तर मुळीच होणार नाही. त्यामुळे पहिलं नुकसान तळ्याचं जर केलं असेल ते शिवसेनेनेच केलेलं आहे. ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण तरीसुद्धा आता आम्ही आघाडीमध्ये एक आहोत. झालं गेलं विसरून आता नवीन परत काय करण्याच्या दृष्टिकोनात आज बोरगरमध्ये
आपण पाहतोय की जी नर्सरी आलेली आहे ती आणण्यामध्ये आदिताईंचं योगदान आहे. आज 2-2.5 लोक तिथे अल्प दरात काही ना पण पोट भरत आहेत. आणखीन सुद्धा तळ्यामध्ये आता आपण जर असं नीट विचार केला की तळ्याचं स्वच्छतेचं जे काम आहे ते स्वच्छतेचं काम जर आपण आपल्याच माणसांना लावून जर केलं, रोज 30 माणसं तिथं काम करतात, त्यातली 20 माणसं आपल्या भारावाड्यातली जर कामाला तिथं जॉईन झाले आणि त्यांना दिवसाला 300 रुपये मजुरी असेल तर 9,000 रुपये दिवसाला त्यांच्याकडे पर्यंत पोहोचू शकतात. आणि महिन्याचा आपण विचार केला तर 9 × 7 जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना त्याच्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करू होऊ शकतं. त्यामुळे आमचा भविष्यातला विचार असाच आहे की तळ्यातल्या माणसाला रोजगार निर्मिती कशी होईल आणि तळ्यातल्या माणसाकडं पैसे उपलब्ध कसे होतील आणि तेच पैसे तळ्याच्या बाजारपेठेमध्ये कसे येतील, हा आमचा निश्चितच माझ्यासारख्याचा भविष्यात विचार आणि नियोजन असणार आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.